नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. माझ्या भावी शिक्षकांना मी आज 30 दिवसाचं परिपूर्ण नियोजन व्यवस्थितरित्या कशा पद्धतीने करावे हे मी तुम्हाला सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला याचा फायदा पुरेपूर करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एकदम छान असणार आहे, नियोजनबद्ध असणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेचा फॉर्म आपण सप्टेंबर मध्ये भरलेला आहे. ऑक्टोबर मध्ये अभ्यासाची तयारी केलेली आहे, बऱ्यापैकी नोट्स सुद्धा गोळा केलेले आहेत. आता याच्या पुढे काय करायचं आणि ते केल्यानंतर आपल्याला त्याचा 100% फायदा होणारच, यासाठी हा नियोजनबद्ध व्हिडिओ बनण्याचा अटास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे नोट्स अवेलेबल आहेत, तुमच्या जवळ आहेत, तुमच्या पास आहेत, तुमच्या खिशामध्ये आहेत, फक्त तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहे हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन नोट्स घेऊ शकता तुम्ही, परचेस करण्याची गरज सुद्धा नाही. जे की आपल्या वेबसाईटवर असतात, टेलिग्रामवर असतात, त्या नोट्स सुद्धा वापरल्या तरी तुम्हाला त्याच्यातून भरपूर मार्क मिळत असतात. आता विषय जर विचारात घेतले तर आपण विषयानुसार जर विचारात घेतलं, गणित असेल, इंग्रजी असेल, त्यानंतर मराठी असेल, त्यानंतर परिसर अभ्यास असेल आणि त्यानंतर बालमानसशास्त्र असेल. वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे कोणत्या विषयासाठी कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पण आज थोडासा वेगळा हटके करा. आता एक महिना राहिलेला आहे, हटके अभ्यास कशा पद्धतीने करावा लागेल ते बघा. तुमच्याकडे हे विषय खूप महत्वाचे आहेत. परिसर अभ्यास गणित या काळामध्ये कराच. आता बघा मित्रांनो, गणिताचा अभ्यास करते वेळेस तुम्ही 5वीच्या पुस्तकापासून निवड करा. 5वी ते 8वीच्या पुस्तकापर्यंत पेपर एक वाले 5वी ते 8वीचे पुस्तक. तसेच बघा परिसर अभ्यासाचे 4 ते 8 पर्यंतचे सर्व पुस्तक पेपर एक वाले आणि पेपर 2 वाले ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी 5वी ते 10वी पर्यंत. सामाजिक शास्त्र आहे त्यांनी 5वी ते 10वी पर्यंत आणि परिसर अभ्यासासाठी 4 ते 8वी पर्यंत. 4 ते 8 आणि 5 ते 10 पर्यंतचे पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा या काळामध्ये. आता राहिलेल्या काळामध्ये एका महिन्यामध्ये पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. आता सर काय करायचं, कसा करायचा अभ्यास? मित्रांनो, एका दिवसामध्ये एक पुस्तकच वाचून काढायचं सरळ एका वाक्यात. आता समजा 4वीचा इतिहास दोन्हीही परीक्षेसाठी महत्वाचा असणार आहे. दोन्हीही परीक्षेसाठी 4वीचा इतिहास महत्वाचा असणार आहे. पेपर एक वाल्यांना असो, 2 वाल्यांना असो, दोन्ही पेपरसाठी आपल्याला 4वीचा इतिहास वाचूनच काढायचे. इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे 4वीला, तो वाचून काढा एका दिवसामध्ये. किती पुस्तक होत आहेत रे? 4वी 5वी 6वी 7वी 8वी. किती? 5 पुस्तक होत आहे. 5 डेज मध्ये 5 पुस्तक वाचून काढायचे. हे 5 झाले, तसेच गणिताचे पण 5 धरा. हे 10 दिवसामध्ये गणित आणि परिसर अभ्यासाचे तुमचे पुस्तक वाचून झालेले असणार आहेत. परत भूगोलाचे पुस्तक पण तुम्हाला जास्त करून भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल, हे तुम्हाला या भूगोलाच्या पुस्तकातून, या 5 पुस्तकातूनच वाचून काढायचे. कारण याचा फायदा कुठे होणार आहे? परिसर अभ्यासामध्ये पण होणार आहे, सामाजिक शास्त्रामध्ये सुद्धा पेपर 2 वाल्यांना होणार आहे, लक्षात घ्या. आता त्यानंतर गणिताचा जर विषय घेतला, गणिताचे एक एक विषय म्हणजे 5 आणि 4 पुस्तक यांचे पण, याचा पण फायदा तुम्हाला गणित विज्ञान मध्ये होणार आहे. ज्यांचं गणित विज्ञान आहे त्यांच्यासाठी याचा फायदा होणार आहे. रोज एक पुस्तक व्यवस्थितरित्या पार करायचं आहे. म्हणजे एका पुस्तकामध्ये 10,000 चॅप्टर असतील, महत्वाचे चॅप्टर शोधायचे. आणि ते महत्वाचे कसे ओळखायचे? तुमच्याकडे मागच्या प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे बरं का मित्रांनो. मागच्या प्रश्नपत्रिका असणे गरजेचेच आहे. 100% ते ठेवा तुमच्याजवळ. कारण त्याच्यामध्ये काय विचारले? बैजिक राशी विचारले, एकचल समीकरणे, व्यचलन, समचलन, त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, वयवारी, त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण, लसावी मसावी, असे स्टेप बाय स्टेप तुम्हाला 10-20
चैप्टर काय करायचे गणितातल्या पुस्तकातले निवडायचे स्टेप बाय स्टेप निवडा स्टेप बाय स्टेप निवडा आणि त्याचा जरा जास्त रट्टा मारा जास्त रट्टा मारा स्टेप बाय स्टेप रट्टा मारत 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 पुढे चला म्हणजे तुम्हाला सोयीस्कर आणि सोपं का होणार आहे कारण याचा उपयोग तुम्हाला या दोन्ही पेपर मध्ये होणार आहे गणित विज्ञान प्लस गणित याचा उपयोग होणार आहे त्यामुळे या दोन विषयाचा जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या दोन विषयाचा अभ्यास तुलनात्मक अशा पद्धतीने करता येईल लक्षात आलं असेल तुमच्या आता हे पुस्तक कुठून अवेलेबल करायचे सर पाठ्यपुस्तक आमच्याकडे नाहीत वेबसाईट आहेत ऍप्लिकेशन आहेत टेक्स्ट बुक असं टाकलं ना तुम्ही महाराष्ट्र टेक्स्ट बुक गुगलला तरीही डाउनलोड होतात काय तरीही डाउनलोड होतात पुस्तक टेक्स्ट बुक गुगलला टाका टेलिग्रामला टेक्स्ट बुक शोधा आपण आपल्या ग्रुपवर सुद्धा टाकलेले आहे टेलिग्रामच्या तिथे जावा बघा शोधा आणि त्याच्यामुळे आपला फायदा पुरेपूर होणार आहे अशा पद्धतीने दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे कसा आता दिवाळीमध्ये अभ्यास होत नाही बऱ्याच गृहिणी आहेत बऱ्याच जण कसे आहेत गृहिणी आहेत त्याच्यामध्ये अभ्यास होत नाही त्यांच्यासाठी खास प्लॅन तुम्हाला किमान 3 तास तर अभ्यास करावाच लागेल लक्षात घ्या कारण 5 तुम्हाला व्हायचे 5 घरच्यांना व्हायचं नाही किमान 3 तासाचं नियोजन करायचे 3 तास 3 तास पुस्तक घेऊन बसलात तुम्ही परीक्षा पास होणार लक्षात घ्या पुस्तक नुसतं घेऊन बसून जमणार नाही आज इतिहास घ्या उद्या कंटाळा आला म्हणून भूगोल घ्या परवा कंटाळा आला म्हणून नागरिक शास्त्र वाचा म्हणजे काय होईल आपलं सामाजिक शास्त्र वाचा विज्ञान वाचा असं स्टेप बाय स्टेप दिवाळीमध्ये तुम्हाला किमान 2 तास अभ्यास कर 3 तास अभ्यास करायचे दिवाळीमध्ये काय करायचे 3 तास अभ्यास करायचा याचा फायदा तुम्हाला कधी होणार आहे परीक्षेपूर्वी होणार आहे कॉन्फिडन्स तुमचा लो होणार नाही तुम्ही जर अभ्यासाला इग्नोर केलात या काळामध्ये अभ्यासाकडे कमी लक्ष दिलात तर येणाऱ्या काळामध्ये फक्त 10 दिवस उरत आहेत लक्षात घ्या आपले 21 नोव्हेंबरला जर एक्झाम होत असेल तर दिवाळीनंतर किती दिवस उरतात 10 दिवस या दिवसामध्ये फक्त आणि फक्त तुमची धावपळ होणार आहे त्यामुळे तुमचा ह्या 3 तास रेग्युलर अभ्यास ठेवाच असं मी स्पष्ट म्हणेन म्हणजे दिवाळीचं नियोजन करते वेळेसच तुम्ही इतर कुठेही वेळ घाला सकाळी 5 ते 8 अभ्यास करा उठल्यानंतर किंवा 4 ते 7 अभ्यास करा सकाळी म्हणजे सगळे झोपलेले असतील आपण उठलेले अभ्यास करत असलेले असू संध्याकाळी 10 च्या अगोदर झोपा 10 च्या अगोदर झोपल्यानंतर आपल्याला कसंही 4 ला जाग येऊन जाईल 4 ते 7 पर्यंत अभ्यास करा मग नंतर दिवाळी साजरी करा काय पहाट साजरी करा फटाके वाजवा लाडू खा काहीही करा पण तुम्ही काय करा ह्या 3 तासाकडे इग्नोर करू नका नसता तुम्हाला परीक्षा इग्नोर करेल आणि जानेवारीमध्ये शक्यता आहे .जानेवारीमध्ये शिक्षक भरती निघण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला हे करावंच लागणार आहे मी सांगतोय म्हणून करा घरचे सांगतात म्हणून करा तुमचे मित्रमैत्रिणी सांगतात म्हणून करा कुणासाठी मुलांसाठी करा स्वतःसाठी करा 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 अभ्यास कराच बी सिरियस राहा आणि अजूनपर्यंत तुम्ही टेस्ट सिरीज नसतील तुमच्याकडे नोट्स नसतील तर या नंबरवर संपर्क करा 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करा व्हॉट्सअप करा व्हॉट्सअपवर रिप्लाय दिला जाईल त्यानंतर तुम्हाला जर वाटलं अजून पण क्लास लावायचा आहे आपला आपल्याला एक महिनाभर क्लास लावायचे सर्व विषयाचा क्लास चालू आहे मागचे व्हिडिओ पण भेटतील तुम्हाला परिपूर्ण मागचे व्हिडिओ पहा मागच्या व्हिडिओचा यूज करून तुम्हाला पुढले व्हिडिओ पण पाहता येणार आहेत ई नोट्स मिळणार आहेत त्याच्यामध्ये म्हणजे एका महिन्यामध्ये तुमचे किमान 30 दिवस जर क्लास झाले 30 × 3 = 15 90 लेक्चरमध्ये 90 मार्क नाही पडणार 90 मार्क क्लास लावा टेस्ट सिरीज घ्या वाटलं तर तुम्हाला नोट्स घरपोच देतोय ते नोट्स वापरा तुम्हाला एक पर्याय तुम्हाला 4 ते 7 अभ्यास करा 3 तास रेग्युलर अभ्यास करा किंवा क्लास लावून 3 तास अभ्यास करा दोन्हीपैकी एक पर्याय निवडायचे तुम्हाला किंवा मटेरियल गोळा करून तुम्ही स्वतःही अभ्यास करू शकता माझा क्लास लावायचा असं नाही स्वतःही अभ्यास करू शकता म्हणजे आपल्याला काय करायचं आहे
आपल्याला काय करायचं आहे, काहीही केलं तर आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण करायचं, आपलं मिशन 90 हे टार्गेट पूर्ण असलं पाहिजे, तरच आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये 100% यश मिळवता येणार आहे. नसतं आपण फक्त TET चा फॉर्म भरण्यापुरते मर्यादित राहणार आहे. लक्षात ठेवा, फॉर्म भरला, अर्ज भरला, आपण आपला रिझल्टच घेऊ शकत नाही, याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे काय करा, तुम्ही नियोजनानुसार अभ्यास करा. हे मागचं नियोजन मी काही सांगितलं होतं, जे की तुमच्याकडे 5-5 पुस्तकं आहेत, त्या 5-5 पुस्तकाचा रोज एका पुस्तकाचा अभ्यास केला तरी तुमचे 15-20 दिवसामध्ये व्यवस्थितरित्या अभ्यास होणार आहे पाठ्यपुस्तकाचा. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय तसं पद्धतीने जर गेलात तर तुम्हाला दिवाळीमध्ये जर अभ्यास नाही केला तरी तुमच्या अभ्यासावर पुढे बर्डन येणार आहे तुमच्या डोक्यावर. त्यामुळे दिवाळीमध्ये किमान 3 तास लक्षात ठेवा, किती, किमान 3 तास. कमाल किती करायची तेवढं करा, 8 तास करा, माझं काही म्हणणं नाही, पण किमान 3 तास अभ्यास करा, कारण आपल्याला भावी शिक्षक व्हायचंच आहे या धर्तीवर. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभ्यास आपल्याला करावाच लागेल. अशा पद्धतीने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचं मिशन 90 हे कम्प्लीट होणार आहे. लक्षात घ्या, मिशन 90+ हे कम्प्लीट होणार आहे. आणि तुम्हाला 90 मार्कापेक्षा जास्त मार्क पडले की तुम्ही TET परीक्षा पास झालेली असणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या ग्रो अकॅडमीवर तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज आणि नोट्स हवे असतील तर या नंबरवर संपर्क करा, व्हॉट्सअप करा, शक्यतो वेळेनुसार रिप्लाय दिला जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.